विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संपावर. सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणं, 10/20 लाभाची योजना विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणं, 7वा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. 1410 विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं, विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदं भरण्यास मान्यता देणं, 2005 सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7वा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणं, या 6 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले. मी धनराज जोशी, नांदेड विद्यापीठ विभागीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे. आज आम्ही सगळेजण इथं आजपासून बेमुदत संपामध्ये सामील झालेलो आहोत. पूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं हे संप चालू आहे. गेल्या 2 फेब्रुवारीपासून शासनाच्या विरोधात आमच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत आहोत. त्यात प्रथम परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, त्यानंतर काळ्या फिती लावून काम करण्यात आलेलं आहे. एक दिवसाचं लाक्षणिक संप पण झाला, तरीसुद्धा शासनाला जाग आली नसल्यामुळं ना इलाजानं आम्हाला आज 20 तारखेपासून बेमुदत संप करायची पाळी आलेली आहे. यात आमच्या प्रमुख मागण्या 6 आहेत. त्यात पहिली मागणी आश्वासित प्रगती योजना, जी आम्हाला 2006 मिळत होती, अचानकच शासनानं बंद केली, ती पूर्ववत लागू करणे. त्यानंतर 10/20/30 योजना लागू करणे. पेन्शन योजना जी 2005 लागलेल्या कर्मचाऱ्यांची बंद झालेली आहे, ती पूर्ववत सुरू करणे. व विद्यापीठातील 1410 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अजून लागू झालेला नाही, ते लागू होणे. व शिक्षकेतर कर्मचारी भरती गेल्या 20 वर्षापासून बंद आहे, तीसुद्धा लवकरात लवकर सुरू करणे. व अंतिम मागणी जी आहे ती 7व्या वेतन आयोगाची थकबाकी प्राध्यापकांना मिळालेली आहे, परंतु आमच्या कर्मचाऱ्यांना एकही हप्ता अजून मिळालेला नाही, तीसुद्धा लवकरात लवकर मिळावी. अशा प्रमुख आमच्या 6 मागण्या आहेत. त्याकरिता आमचं हे आजपासून बेमुदत संप चालू आहे. दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षक कर्मचारी आहे आणि मी हे ह्या कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनासाठी उभी आहे, बेमुदत संपावर आहे. कारण आमच्या बऱ्याचशा मागण्या शासन वर्षानुवर्षे टाळत आहे. आम्हाला ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो, संपासाठी बसलो, त्यावेळेस 2 दिवसानंतर आम्हाला मागण्या तुमच्या मंजूर झाल्या असे पाठ थोपून सांगून संप मिटविण्यासाठी आम्हाला भाग पाडतात. आणि ह्यावेळेस आम्ही कुणालाही न गुमानता बेमुदत संपावर उतरलेलो आहेत, का तर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. लातूर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी अडसूळ बालकिशन बोलतो. महाराष्ट्र शासनाकडे आमची सुधारित आश्वासित प्रगती योजना, 7व्या वेतन आयोगातील 10/20/30 आणि 7व्या वेतन आयोगातील 1410 कर्मचाऱ्याला लागू करणे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरणे आणि रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि कर्मचाऱ्यांनी 6व्या वेतन आयोगाची वेतन सरणी गृहीत धरून 7व्या वेतन आयोगाची वेतन सरणी लागू करणे, आमच्या एवढ्याच आमच्या केवळ 6 मागण्या आहेत. परंतु गेल्या 5 दिवसापासून आम्ही संपाचा सरकारला इशारा देऊनही सरकार विद्यार्थ्याच्या प्रश्नाकडे आणि आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. उद्या 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, असं असतानासुद्धा सरकारला अजूनपर्यंत जाग येत नाही. राजकारण करण्यासाठी सरकारला जाग येते, परंतु विद्यार्थ्याचं ज्या 12वीच्या परीक्षेची आणि आम्ही या गोरगरीब मरून पडल्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सोडविण्याची सरकारला अजून जाग आलेली नाही. म्हणून या माध्यमातून सरकारने ताबडतोब हा सिरियस प्रश्न समजून, विद्यार्थ्याच्या कल्याणाचा प्रश्न समजून, ताबडतोब शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करून संप मिटवावा ही शासनाला विनंती. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.